कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची म्हणजेच गोगुळची जी काल निवडणूक झालेली आहे त्याची मतमोजणी उद्या 4 तारखेला रमणमाळा येथे होणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्या परिसरामधील वाहतुकीचे निर्बंध जारी केलेले आहेत. त्यासोबतच आज सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी येऊ नये. शहरातील बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी कोविडच्या नियमाप्रमाणे बंदी घालण्यात आलेली आहे. तर बाहेरच्या तालुक्यातून कोणीही मतमोजणी ठिकाणी यायला परवानगी नाही. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी फक्त उमेदवार तसेच त्यांचे नियुक्त मतदान मोजणीचे जे प्रतिनिधी आहेत असे 74 जणांना आतापर्यंत परवानगी ही देण्यात आलेली आहे. त्यांनाच फक्त त्यांचं आयकार्ड पाहून परवानगी देण्यात येईल. त्यासोबतच मतमोजणी केंद्राच्या बाहेरच्या परिसरामध्येही थांबायला कोविडचे निर्बंध असल्यामुळे बंदी आपण घातलेली आहे. आणि जिल्ह्यातील कुठल्याही प्रकारे निकाल लागल्यानंतर रॅली व मिरवणूक काढायला याद्वारे आम्ही बंदी घालत आहोत. अशा प्रकारे जर कोणी रॅली किंवा मिरवणूक काढली किंवा इथे मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली तर संबंधितांवरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. व सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे मी आवाहन करत आहे की सर्वांनी कोविडचे निर्बंध हे एकत्ररित्या पाळले पाहिजेत.